मामा किती पण तुला काय काम असतं इतक्या दिवस काय करती तू काय करते म्हणजे किती काम असतं पोरींना घरामध्ये झाडून घ्यायचं भांडे घासायचे कपडे धुवायचे घर पुसायचे स्वयंपाक करायचा सगळं बघावं लागतं घरामध्ये आठ आठ दिवस एकच काम रेंगळत बसती काय वाटवळ झालं माझ्या संसाराचं माझ्या आईचं जर ऐकलं असतं ना तुम्हाला नकार दिला असतं ना तर आज किती सुखी असते मी काय सांगतेस म्हणजे तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता दिवस असे बोर चाललेत हा पैसा ना पाणी तोंड किलवानी अशी अवस्था झाली आपली हो तात्या महोदय दिसतंय तुमचा चेहऱ्यावरनं लक्षात येतंय आणि ते माझा जोडीदार भाऊसाहेब बी गावात नाही दोन दिवस झाले हो ते पण मला ज्ञात आहेत मग आता मी आपलं म्हणलं कुठेतरी जाऊन घसावाला करावा बरेच दिवस झाले घशाला आराम नाही दिला नाही का ओलावा नाही दिला म्हणलं ठीक आहे आज जाऊन मी पाण्याची बाटली घेऊन येऊ का तात्या महोदय मला सांगा तुम्ही 90 टाय होणारे कस काय विरह बायकोचा विरह शांतीचा विरह मग काय कुठे बघा तर राव हात दिसलाय कोण तिकडे इकडे इकडे बच्चू गावचा तेलाचा डब्बा मीठ मिरचीचा व्यापारी ए बाळ ये नको नको नाही आला तर चप्पल टाकीन इकडे नको नको माल चढन नको 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 चिरडे बशी मला सांग शेवदी थोडी खायला थोडी शेव द्या थोडी शेव घे नाही मारी मला नाही ना तसला डोक्यावर फेटा रूपा बुखोटा डोक्यावर फेटा रूपा बुखोटा उडवून साऱ्या नोटा आहो तात्या आहो तात्या तुमच्या लफड्याचा गावभर भोभाटा आहो तात्या तुमच्या लफड्याचा गावभर भोभाटा